नमस्कार मित्रों, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे काय आणि हेअरशिप सर्टिफिकेट म्हणजे काय। आत्ता कोविडमध्ये खूप लोकांच्याकडे दुर्दैवाने मृत्यू झाला आणि मृत्यूमध्ये अशी लोकं गेली, घरची कमवती लोकं गेली, ज्यांच्या नावावर संपत्ती होती, घरदार होतं, अशी लोकं गेली। आणि मग त्यांचे जे वारस आहेत, बायको आहेत, मुलं आहेत, त्यांच्यानंतर जी घरची लोकं राहिली आहेत, त्यांना बऱ्यापैकी आता या सक्सेशन किंवा लीगल हेअरशिप या सर्टिफिकेटचं काम पडत आहे। कोर्टाचं जर मी आत्ता शिवाजीनगर पुण्याचं कोर्टातलं पाहिलं, नोंदीचं रजिस्टर आत्ता मी रोज पाहतो आहे, मॅक्झिमम केसेस ते याचेच येत आहेत। तर मी विचार केला की चला आज आपण या दोन सर्टिफिकेटमधला फरक सांगूया काय आहे। तर या दोन्ही सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट आणि हेअरशिप सर्टिफिकेट, या वारस हक्काचेच प्रमाणपत्र आहेत हे दोन्ही। पण याच्यात एक छोटासा फरक आहे। सक्सेशन सर्टिफिकेट जे दिलं जातं कोर्टाद्वारे, ते तिथे चालतं जिथे जंगम मालमत्ता, बँक अकाउंट, सेविंग अकाउंट्स, FDs, तुमचे शेअर्स किंवा अजून कुठली जंगम मालमत्ता, त्याच्याबद्दल तुम्हाला वारस हक्काचा क्लेम करायचा आहे आणि त्याचं तुम्हाला पजेशन मिळवायचं आहे, ही जंगम मालमत्ता मिळवायची आहे असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेटची गरज असते किंवा सक्सेशन सर्टिफिकेटनी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात। तर या सक्सेशन सर्टिफिकेटचं काम अशा जंगम मालमत्तेला मिळवण्यासाठी उपयोगी पडतं। पण जिथे स्थावर मालमत्ता आहे किंवा नोकरीमध्ये, शासकीय नोकरीमध्ये आपल्याला PT केसमध्ये पुढे क्लेम करायचं आहे, या केसमध्ये तुमची सक्सेशन सर्टिफिकेट चालत नाही, त्याच्यासाठी हेअरशिप सर्टिफिकेट घ्यावी लागते। तर हेअरशिप सर्टिफिकेटचा महत्त्वाचा हाच फरक आहे की स्थावर मालमत्ता, शेती आहे, बंगलो आहे, प्लॉट आहे, फ्लॅट आहे किंवा शासकीय नोकरीमधला क्लेम सांगायचा आहे, त्या केसमध्ये तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट चालणार नाही, तुम्हाला हेअरशिप सर्टिफिकेट घ्यावी लागते। बरं, आता हेअरशिप सर्टिफिकेट घ्यायची प्रोसिजर काय आहे? तुम्हाला, तुम्ही जिथे कुठे राहता तिथे किंवा जिथे संपत्ती आहे तिथे, दोनपैकी कुठल्याही एका ठिकाणी तुम्ही हेअरशिप सर्टिफिकेटचा तिथल्या संबंधित न्यायालयाच्या ज्युरिसडिक्शनमध्ये अर्ज टाकू शकता। अर्ज टाकताना याच्यामध्ये साधी पद्धत आहे की तुम्ही जेव्हा अर्ज ॲप्लिकेशन मूव करता, तिथे अर्जदार, तुम्ही अर्जदार जेवढे कुणी असाल, समजा एखादा माणूस मयत झाला तर त्याची बायको, विधवा ही पहिली अर्जदारामधलं नाव, पहिलं नाव आणि दुसरं नाव मुलं, या सगळ्यांची नावं टाकायची। आणि इथे एक महत्त्वाचं आहे, मयत झालेल्या माणसाची जर आई असेल जिवंत, तर मयत माणसाच्या आईला फर्स्ट डिग्री हेअर असं समजलं जातं। त्याच्यामुळे मयत झालेल्या माणसाची बायको, मुलं आणि मयत झालेल्या माणसाची आई हे सगळे फर्स्ट डिग्रीमध्ये येतात, या सगळ्यांची नावं टाकायची। आणि वर्सेस नील, कारण तुमच्या विरोधात कोणीच नाही, आणि अर्ज टाकायचा। अर्ज टाकल्यानंतर तुम्हाला कोर्टाकडूनच एक नोटीस तयार करून मिळते, त्याला पेपर पब्लिक नोटीस म्हणतात। ती पेपर पब्लिकेशनची नोटीस कोर्टाकडून तयार मिळते, ती वृत्तपत्राला द्यायची। एकदा वृत्तपत्रात छापून आली की 30 दिवसाचा पिरियड असतो, 30 दिवसात कोणाचं ऑब्जेक्शन नाही आलं की तुमचा इव्हिडन्स होतो। इव्हिडन्समध्ये मुलांचं वगैरे इव्हिडन्स होत नाही हेअरशिप सर्टिफिकेटमध्ये, मयत माणसाची बायको आणि मयत माणसाची आई या दोघांचंच इव्हिडन्स होतं। तुम्हाला वाटत असेल तर बाकीच्या मुलांचं इव्हिडन्स द्यायला हरकत नाही, पण नॉर्मली दिला जात नाही। मयत माणसाची बायको आणि आईने इव्हिडन्स दिला, तुमच्या फेवरमध्ये ऑर्डर होते की तुम्ही या मयत माणसाचे वारस आहात। एकदा ऑर्डर झाली की 200 रुपयाचा कोर्टाचा स्टॅम्प, कोर्ट फीजचा स्टॅम्प, ते 20-20 रुपयाचे जे आपल्याला छोटे लेबल्स मिळतात, लेबल नाही, तो स्टॅम्पच घ्यायचा आणि तो बाबूला द्यायचा। बाबू त्याच्यावर लिहून देतो, तो जो प्रमाणपत्र आहे त्याच्यावर टाईप करून छान व्यवस्थित प्रिंटआउट काढून देतो, शिक्का वगैरे मारून देतो। आणि एकदा ते तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं की झालं, ते प्रमाणपत्र सगळीकडे चालतं। आता इथे एक विषय राहतो, तो म्हणजे कोर्ट फीचं काय, कारण आपल्या देशामध्ये न्याय हे मोफत नाही, तुम्हाला कोर्ट फीज पे करावं लागतं। कोर्ट फीज केल्यानंतरच तुम्हाला न्याय मिळतो। आता हे न्यायालयातून तुम्ही कागदपत्र मागत आहे तर तुम्हाला कोर्ट फीज लागेल। पण इथे एक फंडामेंटल फरक आहे, बाकी सिव्हिल केसमध्ये तुम्हाला कोर्ट फीज आधी भरावी लागते,
इथे मात्र आधी भरावी लागत नाही। हे प्रमाणपत्रसुद्धा जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हाही कोर्ट फीस भरायची गरज नसते। त्याच्याखाली सगळ्यात खाली एक क्लॉज लिहून येते, हे हेअरशिप सर्टिफिकेट सब्जेक्ट टू कोर्ट फीज आहे, विशिष्ट इतक्या महिन्याच्या आत तुमची जी काही संपत्ती आहे त्याची सगळं व्हॅल्युएशन करून त्याच्या संबंधित कोर्ट फीज कोर्टात भरण्यात यावी असं ते खाली क्लॉज टाकून मिळतं तुम्हाला या सर्टिफिकेटवर। त्यानुसार तुम्हाला तितक्या महिन्याच्या ते संपत्तीचं व्हॅल्युएशन करून कोर्ट फीज भरायची असते। आता प्रश्न पडतो की मॅक्झिमम कोर्ट फीज किती असते, तर आजची जी आपण संपत्ती पाहतो ते पाहता ती फारशी नसते, कारण तुमची कितीही संपत्ती असेल तरी मॅक्झिमम फीज 75,000 आहे। तर बेस्ट वे तुम्ही 75,000 भरा आणि मोकळे व्हा, बाकी काही हे नाही। पण खूपच छोटी संपत्ती असेल तर त्याचं व्हॅल्युएशन करा, त्यानुसार 20-25-30,000 असेल तर तेवढं भरा। पण मला नाही वाटत आजच्या तारखेला इतकी कमी व्हॅल्युएशन होत असेल तर गुड। तर ही आहे कोर्ट फीची प्रोसिजर। यात मात्र एक गोष्ट वाईट आहे, जर तुमची ॲप्लिकेशन कॉन्टेस्टिंग झाली। आता कॉन्टेस्टिंग झाली म्हणजे काय, जेव्हा तुम्ही पेपरला जाहिरात देता की अमुक माणूस मयत झाला, आम्ही त्याचे वारस आहोत, या कोर्टात आमची हेअरशिप सर्टिफिकेटसाठी आम्ही केस दाखल केली आहे, कोणाला हरकत घ्यायची असेल तर त्यांनी 30 दिवसाच्यात यावं। ही जे तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून जे पेपरला जाहिरात दिलं त्याला समजा कुठून ऑब्जेक्शन आलं, येतं का? हो येतं। कसं येतं, काय होतं? तर असं होतं की बरेचदा हा जो मयत असतो हा नोकरीला कुठेतरी असतो किंवा अजून कुठे राहिला असतो, हे लोकांचे अफेअर्स असतात, एखादी ठेवलेली बायको असते किंवा तिच्यापासून मुलं बाळं पण झालेली असतात, असे खूप असतात कोर्टामध्ये, ते केस आम्ही नेहमी पाहतो। मग याची दुसरी बायको आहे, ठेवलेली बायको आहे, तिला मुलं बाळ आहे, असं काही असेल तर ते मग क्लेम सांगत येतात की आम्ही याचे मुलं बाळ आहोत किंवा मी याची बायको आहे। मग मात्र कॉन्टेस्टिंगची केस चालते, दोघापैकी खरी बायको कोण, लग्नाची कोण, हे पाहिलं जातं। आणि हमखास या केसमध्ये एक बायको लग्नाची निघते, जिची अथॉरिटी निघते ती लीगल हेअर निघते, दुसरी लग्नाची निघत नाही, पण दुसरीचा राईट जातो। पण समजा ही दुसरी ठेवलेली बाई आहे आणि समजा तिला मुलं बाळ असतील, तर मात्र जरी बाई ठेवलेली आहे, जरी त्या दुसऱ्या बाईचा राईट नाही बनला, तरी तिच्या पोटी झालेल्या मुलांचा मात्र राईट बनतो, कारण ते इलेजिटिमेट चाइल्ड असले तरी त्यांचा लीगल राईट तो इलेजिटिमेट आहेत एवढ्या कारणासाठी लीगल राईट संपुष्टात येत नाही। लेजिटिमेट चाइल्डला जेवढा लीगल राईट असतो तेवढाच इलेजिटिमेट चाइल्डचा पण राईट असतो, त्याच्यामुळे त्यांना मात्र तिथे हेअर म्हणून डिक्लेअर केला जातो, तर अशी ही तरतूद आहे। तर मित्रहो, ही होती हेअरशिप आणि सक्सेशन सर्टिफिकेट या दोघांमधला हा फरक होता आणि ही माहिती होती आणि अशा प्रकारची तरतूद आणि या प्रकारची प्रोसिडिंग्स चालते। तुमच्यासाठी मसाज कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा। बाय।